अहमदनगरमधील तारकपूर परिसरामध्ये उभारण्यात आलेल्या साईदीप हेल्थकेअर अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड या हॉस्पिटलचं लोकार्पण सोमवारी सकाळी रुग्णांच्या हस्ते फित कापून करण्यात आलं. यावेळी पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं. यावेळी अनेक नेते मंडळींची इथे उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी हॉस्पिटलचं आणि संपूर्ण टीमचं भरभरून कौतुक केलं. वैद्यकीय पेशा हा जगामधील सर्वात सन्मानजनक पेशा मानला जातो. परमेश्वराप्रमाणेच एखाद्याला जीवनदान देण्याची ताकद या पेशामध्ये आहे. आधुनिक वैद्यकशास्त्रानं केलेली प्रगती ही थक्क करणारी आहे. आज नगरमध्ये उभी राहिलेली साईदीप हॉस्पिटलची अतिभव्य वास्तू केवळ डॉक्टर दीपक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीच नव्हे तर तमाम नगरकरांची स्वप्नपूर्ती करणारी आहे. राज्य सरकारनं नवं धोरण आणत 15 मजली हॉस्पिटल उभारणीला मान्यता दिली आहे. या अंतर्गत महाराष्ट्रामधील पहिले 13 मजली हॉस्पिटल साईदीपच्या रूपानं नगरमध्ये उभं राहिलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वैद्यकीय सुविधांमुळे तब्बल 11 देशांमधील वैद्यकीय संस्थांशी या हॉस्पिटलचे करार झाले आहेत. या वैद्यकीय सेवेच्या वास्तूच्या पायाभरणीपासनं ते उद्घाटनापर्यंतचा प्रवास मला जवळून पाहता आला आणि कार्यक्रमास उपस्थित राहता आलं ही माझ्यासाठीही भाग्याची गोष्ट आहे, असं प्रतिपादन पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी केलंय. अहमदनगरमधील तारकपूर परिसरामध्ये उभारण्यात आलेल्या साईदीप हेल्थकेअर अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड या हॉस्पिटलचं लोकार्पण सोमवारी सकाळी रुग्णांच्या हस्ते फित कापून करण्यात आलं. लोकार्पण सोहळ्याचं दीपप्रज्वलन पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. डॉक्टर दीपकने अतिशय सविस्तर असं या हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये आपल्यामध्ये माहिती दिलेली आहे. खरं तर हे हॉस्पिटल उभारत असताना मी एखाद्या वास्तूचा पाया शुभारंभ आणि त्याचं ओपनिंग दोन्ही कार्यक्रम एकाच टेन्युअरमध्ये पूर्ण करण्याचा हा मला संधी मिळाली. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख साहेब पण त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. बरंच इथे खोल खोदलेलं होतं आणि आम्ही आणि बरेच सर्व मान्यवर त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. अतिशय भव्य दिव्य असं हॉस्पिटल आपल्या नगर शहरात आणि जिल्ह्यामध्ये या साईदीपच्या नावाने होत असताना आपल्याला दिसतंय. त्यांनी अतिशय सविस्तरपणे याची माहिती दिलेली आहे आणि या वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आपले मुलं मुली सुना शेवटी एक पिढी दुसऱ्या पिढीला मार्गदर्शन करत असते आणि मार्गदर्शन करता करता वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीने वेगवेगळ्या डायरेक्शनने लोक जात असतात. परंतु आपली संस्कार आणि संस्कृती आहे, तशाच प्रकारचं जर आपण इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या स्थानिक पातळीवरती उपलब्ध करून दिलं तर निश्चित स्वरूपामध्ये डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे हे सगळे अकॉमोडेट या शाईदीपमध्ये आता होणार आहे. वास्तविक पाहता प्रत्येकाच्या जीवनामध्ये हॉस्पिटलशी संबंध येत असतो आणि हॉस्पिटलशी संबंध आल्याच्या नंतर डॉक्टरशी संबंध येतो आणि प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्याला उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा मिळावी आणि ही वैद्यकीय सेवा मिळत असताना आपल्या जवळ हॉस्पिटल असलं पाहिजे. शेवटी प्रत्येक व्यक्तीला आपल्या मुलासाठी किंवा आपल्या परिवारासाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी तयार करण्याचं काम तो आपल्या जीवनामध्ये करत असतो आणि खरंच आज आपण डॉक्टर दीपक आणि सर्व मंडळींनी ज्या रुग्णांना बरं केलं, ज्या रुग्णांची सेवा केली, त्यांच्या हस्ते आणि त्यांना या कार्यक्रमाला बोलवलं, निश्चितपणाने मला डॉक्टर दीपक सांगत होते की आजच आपण या साईदीप हॉस्पिटलचं उद्घाटन करतोय आणि अशा प्रसंगी आज त्यांच्याबरोबर 11 देशांनी करार केलाय की आम्ही तुमच्याकडे पेशंट घेवाण देवाण करू, अशा स्वरूपाची पहिल्यांदा आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे. आणि मला असं वाटतं की आपण ज्यावेळेस विचार करतो की रुबी असेल, पुणा हॉस्पिटल असेल, जहांगीर असेल किंवा मुंबईतले मोठे मोठे हॉस्पिटल असतील, त्याच्या तोडीत कुठेही कमी नाही असं साईदीप हॉस्पिटल आपल्या शहरामध्ये आज होतंय, याचा तुम्हा आम्हाला सर्वांना मनापासून आनंद आहे आणि मला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तर त्याच्यापेक्षा जास्त आनंद आहे. आणि मी आपल्याला जिल्ह्याच्या वतीनं मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. निश्चितपणे आलेला रुग्ण आपल्यातून बरा होईल, त्याच्या मनावरती आणि चेहऱ्यावरती अतिशय आनंदाचं वातावरण होईल आणि त्याप्रमाणे आपण सर्व टीम काम कराल अशा प्रकारची अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करत.
या कार्यक्रमास विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार नरेंद्र घुले, माजी आमदार अनिल राठोड, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालनताई ढोणे, माजी आमदार दादा कळंकर, ब्रिगेडियर सुब्रमण्यम रेवाताई कुलकर्णी, माजी मंत्री बबनराव पाचपुते, विनायक देशमुख, प्रशांत गडाख, हस्तिमल मुणोत, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, मोहनलाल मानधना, तसेच खन्ना साहेब, बाळासाहेब कंकराळे, मनोज पारीख, अनिल जाधव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या वेळी प्रारंभी पुलवामा दहशतवादी हल्ल्यामधील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. साईदीपच्या वतीनं शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी 1,51,000 मदत करण्यात आली आहे. या मदतीचा धनादेश ब्रिगेडियर सुब्रमण्यम आणि रेवाताई कुलकर्णी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. प्रारंभी डॉक्टर आर आर धूत यांनी सर्वांचं स्वागत केलं. प्रास्ताविकामध्ये हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर एस एस दीपक म्हणाले की नगरकरांना नगरचा अभिमान वाटेल अशी आरोग्य सेवा देण्यासाठी आमच्या पिढीमधील डॉक्टरांनी एकत्र येत आणि नव्या पिढीला सोबत घेऊन आमच्या सर्वांच्या स्वप्नामधील अतिभव्य आरोग्य मंदिर या हॉस्पिटलच्या माध्यमामधनं साकारला आहे. या ठिकाणी रुग्णांना वेदनामुक्त करून दुःख निवारण करणं हा सेवाभाव मनामध्ये ठेवून आम्ही सर्वजण प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्रामधील पहिली 13-मजली रुग्णालयाची इमारत नगरमध्ये साईदीपच्या रूपानं उभारण्यात आली आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेकांचं मोलाचं सहकार्य लाभलंय. हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा देताना आम्ही आय लव्ह पेशंट ही संकल्पना राबवणार आहोत. त्यामधनं व्यक्त होणारा जिव्हाळा रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी देखील वेगळा अनुभव ठरणार आहे असा आम्हाला विश्वास वाटतो. सदर वास्तू अतिशय 5 स्टार असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत, त्यामुळे आम्ही देखील सर्व रुग्णांना 5 स्टार सेवा किफायतशीर दरामध्ये देणार आहोत. भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील उपचार केंद्र म्हणून साईदीपला समर्थ बनवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. मला असं सांगितलं की मी मनोगत व्यक्त करायचं, म्हणून मी मनोगतच सांगणार आहे की माझ्या आयुष्यातल्या प्रयाणात काय काय विषय आमच्या मनात आलं होतं तेच बोलणार आहे. का साईदीप हॉस्पिटल बद्दल तंत्रज्ञान काय आहे ह्याबद्दल आपण ऑलरेडी पेपरमध्ये वाचलात, व्हिडिओ पाहिलात. हॉस्पिटलचा उभारणीचा मार्ग काय उद्देश होता हे डॉक्टर धूतनी खूप चांगलं सांगून दिलंय, आपल्याला माहिती दिलेली आहे. मग असं असताना मी खरंच एक मनोगत म्हणूनच बोलणार आहे. काय आहे मनोगत? मनोगतात काही ठराविक पॉइंट्स आहेत, मी पॉइंट बाय पॉइंट जातो. एक म्हणजे आय लव माय नगर, का म्हणूनच मी नगरमध्ये सगळं करतो. आय लव माय महाराष्ट्र, आय लव माय इंडिया, म्हणून मी या देशातच राहिलो. मला देशात परदेशात खूप काही ठिकाणी नोकरी काही ना काही काम करायची संधी मिळाली, पण मी नाही गेलो. मग नगरसाठी तुम्ही काय करणार? फक्त आय लव नगर म्हणून सांगून होणार नाहीये. तुम्ही बायकोला फक्त आय लव म्हणा की म्हणते मी थोडं कशी राहणार, तुम्ही काहीतरी माझ्यासाठी द्या म्हणणार. तसंच नगरसाठी आपण काहीतरी करायला, मग मी नरेंद्र फिरोदियाचा एक नगर राइझिंग हा पाहिला. मी म्हणलं हे तर नगर राइझिंग म्हणून लिहितात, आपण नगरमध्ये राईजच करून दाखवू. नरेंद्रजी यू आर ऑल्सो बिहाइंड मी, ते आहेत की नाही माहित नाही. असं असताना हा आयकॉनिक बिल्डिंग ज्याला नगरमध्ये कुठूनही दिसतो अशी एक वास्तू केलेली आहे आपण, आणि ही वास्तू कुठलीही प्रयोगशाळा किंवा म्युझियम किंवा एक अशी धार्मिक बिल्डिंग किंवा अशी नाही आहे. ही एक, मी डॉक्टर सोमाणींचा एक शब्द चोरणार आहे, तो शब्द म्हणजे मानव मंदिर. ही एक अशी मानव मंदिर आहे जिथं आलेल्या माणसाचं दुःख निवारण होणार आहे. ठीक आहे, आम्ही किती लोकांचं आयुष्य वाचवू, किती लोकांचं आयुष्य वाढवू ते मी आज सांगू शकत नाही, पण ह्या मानव मंदिरात माणसाचं दुःख निवारण करण्याचं काम होईल, आयुष्य वाढवण्याचा प्रयत्न होईल. आयुष्य म्हणजे जीवन जगवण्यासाठी जे काही लागतं ते सगळं करण्याचा प्रयत्न होईल,
आणि म्हणून हा एक वास्तू वेगळ्या स्वरूपाचा आहे. या वास्तूच्या निर्माणात खूप काही अभ्यास केलं, प्लॅनिंग केलं, चांगली टॅलेंट निवडले, एक चांगले आर्किटेक्ट, चांगला इंजिनियर, चांगलं मटेरियल सप्लाय करणारा, हे सगळं खूप काही अभ्यास केलं. मी मुद्दाम नाव घेत नाही, का मी एक नाव घेतलं तर अधिक नाव घ्यावं लागेल. आणि ही सगळं प्लॅनिंग करून बेस्ट मटेरियल, बेस्ट टेक्नॉलॉजीचा वापर केला. ऍट द सेम टाइम ऍप्लिकेशन ऑफ माइंड जे म्हणतात, म्हणजे डोकं लावून अगदी मीमांसा करून घेताना, माल घेताना प्राइस रिडक्शन करून घेतलं. म्हणजे मी सांगू शकतो प्रत्येक मी जे काही इथं विकत घेतलंय त्याला मला 20-40% डिस्काउंट मिळाली. का? नगर सारख्या ठिकाणी एवढं मोठा वास्तू होतोय. मी आधी काचवाल्याला फोन केला, मला काच 1,00,000 स्क्वेअर फीट पाहिजे. तो म्हणला सर आप कुछ तो गलत कर रहे हैं कैलकुलेशन में, आपका वो 10,000 रहेगा. क्यों? नगर का पूरा ग्लास खरीदी 1,00,000 स्क्वेअर फीट 1 साल में होता है. मैं बोला नहीं यार, मैं एक बिल्डिंग बना रहा हूँ जिसमें मेरे को 1,00,000 स्क्वेअर फीट लग रहा है. वो बोलते सर आप अहमदनगर नहीं रहेगा, अहमदाबाद रहेगा. मैं बोला नहीं, ये अहमदनगर है. असा मला सुरुवात झाला माझा प्रवास. आणि मी सांगू शकतो कॉन्फिडेंटली मी 25-30 कोटी या प्रकल्पात वाचवू शकलो पैसे. म्हणून हे वाचवलेले पैसे मी कमी दरात इलाज करण्यात वापरणार आहे. म्हणून कोणाला जी भीती आहे ना, डॉक्टर दूत म्हणले आम्ही एवढं सगळं करतोय पण तुम्हाला काही तुमचं माथ्यावर देणार नाही, आम्ही सहन करू. पण सहन करायला आमच्याकडे कुठे पैसे? आम्ही हे वाचवलेले पैसे आहेत. आणि म्हणून नगरसाठी हे करू. आणि असं असताना एक माझा शहराचा माझा जे अभिमान आहे माझ्या शहराबद्दल, ते आमचं म्हणजे मी जेव्हा म्हणतो मी एकटाच नाही, आमचं संबंध बोर्ड ऑफ डायरेक्टर्स इन्क्लूड करायला हवं. दुसरा आपण जे म्हणतो आय लव्ह माय पॅरेंट्स, बरोबर आहे. आपल्याला आपल्या आई वडील आपल्याला जन्म दिले, त्यांना आपण नेहमी काही ना काही करतच असतो. पण आपल्यासाठी आई वडील कोण आहे? आपले पेशंट. सो व्हेन आय से आय लव्ह माय पॅरेंट्स, आय लव्ह माय पेशंट्स ऑल्सो. का? आज ह्या पेशंट समूहामुळे आम्ही सगळे इथं उभो आहोत. हे सगळे उंच खुर्चीवर बसलेले आहेत. का बसलेले आहेत? तुम्ही लोकांनी त्यांना मदत केलं, तुम्ही त्यांच्यावर प्रेम दिलं. म्हणून मग त्यांच्यासाठी काय करायचं? बेस्ट ट्रीटमेंट काय करता येतं आपल्याला? आपण बेस्ट वास्तू तयार केली, आता बेस्ट ट्रीटमेंट. बेस्ट ट्रीटमेंट कसं होईल? यू प्रत्येक पेशंट आपल्याकडे जे येतो त्याला असं तुम्ही वागवा की तो आपला भाऊ बहीण आहे. असं तुम्ही तुमच्या भावाला फसवणार का? बहिणीला फसवणार का? तुम्ही भावासाठी डुप्लिकेट माल वापरणार का? बहिणीसाठी वापरणार का? आईसाठी वापरणार का? नाही, आम्ही इथं तसंच वागणार. ॲज इफ हे तुम्ही सगळं आमचं भाऊ बहीण आहे, तुमचं आम्ही घरातलं कुटुंबातलं घटक आहात. म्हणून तुमच्यासाठी उत्तम दर्जाचा इलाज ॲट अफोर्डेबल कॉस्ट, म्हणजे जेवढं होईल तेवढं कमी किमतीत देण्याचा प्रयत्न करणार. हे प्रयत्न करताना आम्ही काय विचार करतो, कित्येकदा पेशंटला आम्ही म्हणत असतो पुणे मुंबईला जा, काय इथं होत नाही, पण इथंच होईल हे करण्याच्या प्रयत्नासाठी तंत्रज्ञान आणलेलं आहे, मशिनरी आणलेलं आहे. फक्त मशीन आणून उपयोग नाही, कित्येक ठिकाणी मशीन्स असतात, मशीन विकत घेणं सोपं आहे. पण मग आम्ही काय केलंय? टॅलेंट आणलंय. तुम्ही म्हणणार टॅलेंट कुठं आहे? हे जे मुलं आमचे मुलं जे दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी जाऊन प्रॅक्टिस केलं असतं ते लोक आता इथं आलेले आहेत. हेचही नाही, पुणे मुंबई सारखं सुद्धा तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत, ते म्हणतात की सर आता तुमच्याकडे खूप चांगला सोय आहे, मॉड्युलर ओटी आहे, हा मशीन आहे, ते मशीन आहे, आम्ही इथंच येऊन ऑपरेशन करू. म्हणजे आपल्या गावाचा लोकांना इतर ठिकाणी जाण्यापेक्षा इतर ठिकाणचा वैद्यकीय एक्सपर्ट येऊन इथं आपल्याला मदत करतील, म्हणजे आपला प्रवास टाळतो, आपला खर्च टाळतो. दुसरा मुद्दा आला, व्हॉट आय लव्ह? आय लव्ह माय फ्रॅटर्निटी. माझं जे व्यवसाय बांधव आहेत सगळं जमलेले कित्येक डॉक्टर्स आहेत, ह्या बांधवांवर माझं प्रेम आहे. माझा ह्या व्यवसाय बांधवांवर माझा प्रेम आहे. मग काय केलं मी? ह्या डॉक्टर्स, नर्सेस, कन्सल्टंट्स, वॉर्ड बॉईज, आया ऍडमिनिस्ट्रेटर, टेक्निशियन, ह्या सर्वांना काम करण्यासाठी एक उत्तम वास्तू दिली, उत्तम टेक्नॉलॉजी दिली, उत्तम सोय दिली. आणि असं उत्तम वातावरण आहे की ते पुणे मुंबईत जे मिळेल त्यापेक्षा चांगला इथं त्यांना मिळू शकतो,
इथं चांगलं काम करू शकतात, त्यांची एफिशियन्सी वाढेल. फक्त एफिशियन्सीच नाही, आम्हाला एकमेकांचा साथ आहे. आता मला माहिती आहे की एखादा माझा पेशंट बेशुद्ध झाला की मी लगेच राहुलला बोलवू शकतो, माझ्या डॉक्टर दूधचा एका पेशंटला हार्ट अटॅक आला की ते लगेच किरणला बोलवू शकतात, आमचा एका पेशंटचा हार्ट मोडला की मी लगेच डॉक्टर देशपांडेंना बोलतो, आणि आमच्या एका पेशंटला झोप नाही आलं की आम्ही झाल्यानीनं बोलवणार. असं करून आम्ही एक कुटुंब इथं अवेलेबल आहे. पण हे सगळं सुरू करताना मी एक कठीण टर्म्स ठेवला होता, तो टर्म होता तुमचं असलेले सर्व दवाखाने बंद व्हायला पाहिजे, तरच मी हे प्रोजेक्ट करणार. ते हा एक खरंच डॉक्टर दूधनी सांगितलं, मनातला खटपट किती आहे, मलाही ते दुःख आहे. दीपक हॉस्पिटल उभं करून 35 वर्ष झालं, पण आज दीपक हॉस्पिटलला कुलूप लावलेला आहे. पण तो एक धाडसी निर्णय, मला वाटतं अगदी गरजेचा निर्णय आहे. मला खात्री आहे एक महिन्याभरात आमच्या इथला असलेल्या सर्व डायरेक्टरांचा दवाखान्याला कुलूप असेल का ते सगळं इथं साहित्यमध्ये असेल. हे असं एकत्रीकरण आल्यामुळं आम्हाला काय मिळतो, वी गेट जॉब सॅटिस्फॅक्शन, आणि इथं आपल्याला एक साईदीप कल्चर तयार करायचं आहे. काय करायचं आहे, साईदीप कल्चर. त्या साईदीप कल्चरसाठी आम्ही बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, आमचे स्टाफ व आमचे सर्व रुग्णही पाहिजे. आपण जे ऐकतो ना, थोडं काही कमी जास्त झालं की मारहाण होतं, डॉक्टरांवर स्टाफवर मारहाण होत आहे, हे असलं गोष्टी करू नये. तुम्ही सगळं रुग्णांनी ही हॉस्पिटल आपलीच समजा, त्याला स्वच्छ ठेवा. स्वच्छ ठेवलं की इन्फेक्शनचे चान्सेस कमी होतात, आपल्याला अँटीबायोटिक कमी वापरावा लागेल, कळलं ना. म्हणून ह्या सगळ्या तुमचं नमस्कार. दरम्यान यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की मोठ्या महानगरांपेक्षा अधिक चांगल्या सुविधा देणारं अद्ययावत हॉस्पिटल नगरमध्ये सुरू झालंय. एकाच छताखाली सर्व तज्ज्ञ डॉक्टर्स असल्यामुळे रुग्णांच्या वेळेमध्ये आणि पैशामध्ये बचत होणार आहे. डॉक्टर दीपक यांच्यासह अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर्स आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तयार होत असलेली त्यांची पुढची पिढी या ठिकाणी रुग्णसेवा देणार आहे. साईदीपची देखणी वास्तू केवळ नगरकरांच्याच नाही तर राज्याच्या वैभवामध्ये भर घालणारी ठरणार आहे. यावेळी खासदार दिलीप गांधी म्हणाले की साईदीप हॉस्पिटलमध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळणार आहेत, त्यामुळे रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे. या ठिकाणी भविष्यामध्ये मेडिकल आणि नर्सिंग कॉलेज सुरू करण्याचा प्रयत्न करावा. याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य योजनांचा लाभ इथे येणाऱ्या रुग्णांना मिळण्यासाठी आवश्यक गोष्टी कराव्यात. श्रद्धा आणि सबुरी यांचे फलित म्हणजे साईदीप हॉस्पिटल, असंही ते म्हणालेत. इतकं त्यांना प्रचंड यश मिळालं सर्वांना आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत जीवनामध्ये, तर त्यांनी आपले स्वतःचे हॉस्पिटल बंद करून आता ते पूर्ण वेळ एकाच छताखाली आपल्याला इथे मिळणार आहे. सिंगल रूम कन्सेप्ट आणलेला आहे, त्यामुळे जर पेशंट जो ॲडमिट होणार आहे तर डॉक्टर दीपकला भेटायचं आहे ते उपलब्ध आहे, डॉक्टर कटरांना भेटायचं ते उपलब्ध आहे, डॉक्टर सोमानी उपलब्ध आहेत, जे काही डॉक्टर धूत असतील किंवा जे अन्य डॉक्टर्स आहेत. ते डॉक्टर धूत सांगत होते की ते अजून सावरायला तयार नाही, ते मला तेवढी विनंती आहे तुम्ही लवकर सावरा नाही तर पेशंट कोण आवरणार आहे अशी परिस्थिती होणार आहे. परंतु एक हा जो कन्सेप्ट या ठिकाणी डॉक्टर दीपकने आणलेला आहे, खरं म्हणजे त्यांचं खरं किती कौतुक करणं तेवढं कमी आहे. आणि शाश्वत स्वरूपाच्या पेशंटला मिळणारा औषधोपचार या ठिकाणचा आणि तो सुद्धा कमी खर्चामध्ये, त्याचं वैशिष्ट्य आहे. मी डॉक्टर वसंत कटारा ते विचारत होतो एवढं सगळं आपण मानलंय, पण त्याचं शेवटी हा खर्च तुम्ही कोणावर नाही वसूल करणार. वैशिष्ट्य दवाखान्याचं वेगळेपण आहे, त्या वेगळेपण असं आहे की याच्यातून नफा मिळवण्याकरता नाही पण आयुष्यभर लोकांनी प्रेम या सर्वांना दिलं त्याचा उतरही होण्यासाठी त्यांनी कमीत कमी खर्चामध्ये सामान्य रुग्णांना सुद्धा औषध उपचार झाले पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये नवा आशा आपल्याला निर्माण करता आला पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न ते करतात. त्याचं वेगळं वैशिष्ट्य दवाखान्याचं आहे आणि म्हणून मी आपला अधिक वेळ घेत नाही. एक चांगल्या सुसज्ज अशा प्रकारच्या हॉस्पिटलची आज या ठिकाणी उभारणी झालेली आहे. डॉक्टर दीपक यांच्या सारखा एक उत्तम अशा प्रकारचे कार्डिओलॉजिस्ट आज आपल्या नगरमध्ये नाही तर आज बाजूच्या मराठवाड्याचे अनेक जिल्हे त्यांचा संपर्क आहे. बाकी त्यांची आणि वैशिष्ट्य काय की डॉक्टर्स आहेतच पण त्यांची मुलंसुद्धाही जातात,
प्रॅक्टिस करायला त्याच्या बरोबर येणार आहे. त्यामुळे डॉक्टर लोकांची ती चिंता संपलेली की आता आपला मुलगा डॉक्टर झाल्यानंतर तो कुठे बँगलोर जाणार होता, कुठे परदेशात जाणार होता, कारण आता शेवटी तरुण मुलांना संधी लागते. आज तरुण मुलं असे की आपल्या वडिलांच्या ऐकण्याची स्थिती आहे, त्यामुळे प्रत्येकाने संधी पाहत असतो ना. तर ते डॉक्टर पण डॉक्टर बोलते होतो, डॉक्टर सांगितलं की त्या सर्वांच्या बाबतीत करते हे अशी स्थिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की चांगला उपक्रम या ठिकाणी सुरू झालेला आहे. मी या साईदीप हॉस्पिटलला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि जो नावलौकिक ह्या सगळ्या डॉक्टर मंडळींनी आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये व्यवसायामध्ये जो त्यांनी जो नावलौकिक मिळवला तोच विश्वास या साईदीपच्या निमित्तानं पुन्हा एकदा ते संपादन करतील. मनापासून त्यांना शुभेच्छा, धन्यवाद. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे यांनीही हॉस्पिटलच्या शुभारंभ प्रसंगी शुभेच्छा दिल्या आहेत. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनिता दिघे यांनी केलंय. आभार डॉक्टर व्ही एन देशपांडे यांनी म्हणले. या कार्यक्रमास हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर कैलास झालाणी, डॉक्टर रवींद्र सोमाणी, डॉक्टर श्यामसुंदर केकडे, डॉक्टर वसंत कटारिया, डॉक्टर विजय देशपांडे, डॉक्टर अनिल कुऱ्हाडे, डॉक्टर निसार शेख, डॉक्टर एस बी कथुरिया, डॉक्टर किरण दीपक, डॉक्टर राहुल धूत, डॉक्टर संगीता कुलकर्णी, डॉक्टर वैशाली किरण, डॉक्टर अश्विनी झालाणी, डॉक्टर एस एम इकबाल, डॉक्टर पायल धूत, डॉक्टर ज्योती दीपक, डॉक्टर रोहित धूत, डॉक्टर संगीता धूत आदी उपस्थित होते. दरम्यान हॉस्पिटलच्या शुभारंभ प्रसंगी साईदीप हॉस्पिटल दिवसभर सर्वांना पाहण्यासाठी खुलं ठेवण्यात आलं होतं. मनोज साळवे सह सतीश फुलसमदार, सी 24 तास, अहमदनगर. सबस्क्राईब करा सी 24 तास यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.